चा संशयावरून पत्नीचा साडीने गळा दाबून खून केल्याप्रकरणी पती हनुमंतू गोटे यास जिल्हा व सत्र न्यायाधीश यू एल जोशी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे चारित्र्याच्या चा संशयावरून पत्नीचा साडीनं गळा आवळून खून केल्याप्रकरणी पती हनुमंतू चन्नप्पा गोटे वयवर्ष तीस राणार अक्कलकोट याला जिल्हा व सत्र न्यायाधीश यू एल जोशी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे याबाबत रेखा नागनाथ चौगले यांनी फिर्याद दिली होती दरम्यान फिर्यादीची लहान बहीण रेणुका हिचं लग्न आरोपी हनुमंतू यांच्यासोबत दोन हजार बारामध्ये झालं होतं रेणुका सासरी जेऊर इथं असताना आरोपीनं मारहाण केल्यानं फिर्यादीच्या मामा आनंद साळुंखे यांच्याकडे त्या गेल्या होत्या दोन हजार एकोणीसच्या दिवाळीमध्ये आरोपी हा पत्नीस जेऊर इथं घेऊन गेला होता दिनांक आठ जुलै दोन हजार वीस रोजी फिर्यादी सुट्टी असल्यानं तिची मोठी बहीण सुजाता हिच्या घरी फिर्यादी गेल्या होत्या दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बहीण सुजाता हिच्या मोबाईलवर रेणुकानं फोन करून पती तिला मारहाण करीत असल्याचं सा सांगितलं त्यामुळं त्या ते दोघी रिक्षानं रेणुकाच्या घरी गेल्या रेणुका हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनं साडीनं गळा आवळून खून केल्याची फिर्याद जेलरोड पोलीस ठाण्यात देण्यात आली होती दरम्यान यात सरकार पक्षातर्फे न्यायालयात चौदा साक्षीदार तपासण्यात आले वैद्यकीय पुरावा परिस्थितीजन्य पुरावा घटनास्थळाचा पंचनामा फिर्यादीचा जबाब आणि मृताचा मुलगा बाल साक्षीदार यांचा जबाब महत्वाचा ठरला आरोपी हनुमंत गोटे याला जिल्हा व सत्र न्यायाधीश जोशी यांनी खून प्रकरणी जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली यात सरकारतर्फे अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत तर आरोपीतर्फे अॅडव्होकेट एम एच नवरू यांनी काम पाहिलं